संस्कृतभाषा ही फक्त शाळेपुरता मर्यादित आहे तिचा दैनंदिन जीवनात उपयोग होणार नाही किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये तिचा उपयोग होणार नाही वगैरे याचे काही गैरसमज आहे हे आज आपल्याला दूर करायचे आहे किंवा दूर होणार आहे ते आपले गैरसमज. तर हा पाठ जो आहे हा संवादात्मक पाठ आहे आणि या पाठामधला जो संवाद आहे तो विमानतळावरच्या प्रतीक्षालयावरचा आहे. प्रतीक्षालया म्हणजे काय? प्रतीक्षालय मीटिंग रूम तिथला आहे. जसं रेल्वे स्टेशनवर तुम्ही गेला असाल तर तिथे देखील वेटिंग रूम तुम्हाला बघायला मिळेल. लोक तिथे आपल्या गाडीची वाट पाहत बसलेले असतात. तसंच या विमानतळावरच्या वेटिंग रूम मध्येच लोक बसलेली आहेत. काही लोक जी आहेत ती मस्तपैकी छान खुर्चीवर बसून कॉफीचा आनंद घेत आहेत. काही लोक जे आहेत ते छान झोपेत मग्न आहेत. काही लोक आहेत आपल्या प्रवासाची वाट पाहत आहेत. असं एकंदरीत तिथलं वातावरण आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत तिथलं वातावरण आणि तेवढ्यात तिथे मोहोदया येतात. प्राप्ती म्हणजे पोहोचते. तेवढ्यात तिथे एक मोहोदया पोहोचतात आणि त्या तिथेच खुर्चीवर बसतात. त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक असतं. त्या पुस्तक वाचत असतात. तिथे समीप असतात हा जवळच असलेले एक संग्रस्त असतात. ते पाहतात की या महिला ज्या आहेत या संस्कृतचं एक पुस्तक वाचत आहे. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहिलेलं असतं संस्कृत सोपी संग्रह असं ते नाव वाचून त्या महोदया ज्या आहेत त्या महिला ज्या आहेत त्यांना ते प्रश्न करतात का आपण संस्कृत शिकवता का? त्या महोदया ज्या आहेत त्या सस्मिता म्हणजे स्मित करून थोडस हसून म्हणतात की नाही मी संस्कृत शिकवत नाही. आणि मग ते महोदय त्यांना सांगतात की नाही तुमच्या हातामधलं हे पुस्तक मी जेव्हा पाहिलं त्याच्यावर संस्कृत सुक्ती संग्रह असं लिहिलेला आहे आणि म्हणून मला वाटलं की तुम्ही संस्कृत शिकवत असाल. त्यावेळेस त्या महिला म्हणतात हो का? नाही नाही मी शिकवत नाही परंतु जो माझं जे कार्यक्षेत्र आहे माझं जे काम आहे त्या कामामध्ये मी या संस्कृत संग्रहांचा संस्कृत सुक्तीचा वापर माझ्या कामामध्ये करते. त्यावेळेस ते महोदय म्हणतात की असं कुठलं काम असेल बरं यांचं आणि म्हणून ते विचारणा करतात. त्यावेळेस त्या महोदय सांगतात की मी व्यवस्थापन शास्त्राची प्रशिक्षिका आहे आणि ज्यावेळेस मी माझं काम करत होते त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की रामायण महाभारत किरातार्जुन रघुवंश यामध्ये सुद्धा असे काही श्लोक आहेत की जे व्यवस्थापनाच्या बाबतीमधले आहेत आणि मला नक्कीच तिथे त्यांचं मार्गदर्शन मिळू शकतं आणि म्हणून मी काय केलं की माझ्या कामामध्ये त्या संग्रह त्या सुक्ती संग्रहांचा म्हणजे ते जे श्लोक होते त्या श्लोकांचा तिथे जे सांगितलेलं आहे त्याचा वापर मी माझ्या कामामध्ये केला आणि लोकांना देखील ते माझं काम रुचायला लागलं आवडायला लागलं आणि मी पुन्हा मग जास्तीत जास्त संस्कृतचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि म्हणूनच मी हे वाचते आहे. आणि मग तिथे बसलेले जे महोदय होते त्यांना देखील म्हणजे आश्चर्य तेही म्हणले की अहो आश्चर्य किती आश्चर्य आहे वगैरे. मी सुद्धा शाळा सोडल्यानंतर संस्कृतचा अभ्यास सोडला होता परंतु मी खरं म्हणजे तर वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. त्यानंतर मी बी शाखेची पदवी प्राप्त केली आणि एका बहुउद्देशीय कंपनीमध्ये मी एक सल्लागार म्हणून काम करतो आहे. मग मी काम करत असताना तिथे माझे जे काही गुरुजन होते त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या कामामध्ये अजून चांगलं व्हावं यासाठी तुम्हाला अजून मार्गदर्शन मिळावं यासाठी तुम्ही कौटिल्य अर्थशास्त्र आणि याज्ञवल्क्य स्मृती या दोन्ही ग्रंथांचा आधार घेतला तर तुम्हाला तुमचं काम जे आहे खूप छान पद्धतीने करता येईल आणि म्हणूनच मी या दोघांचा देखील आता अध्यापन करतो आहे. पुन्हा त्यांनी मी अभ्यास सुरू केलेला आहे म्हणजे जो त्यांचा खंड पडला होता शाळेनंतरचा पण आता जे त्यांचं काम आहे म्हणजे त्यांचं काम अर्थशास्त्राशी निगडित आहे म्हणून त्यांनी त्या